विकास सर वेळच झाली त्याची. हॅलो. विकास बोल. मी आत्ताच ताईला म्हटलं की आपल्या बंधुराजांचा फोन असणार. कसा आहेस? हो आहे ना, समोरच बसली आहे. तुझ्या कॉलेजचं? एक मिनिट. विकास म्हणतोय की त्याच्या कॉलेजच्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून येशील का असं प्रिन्सिपलने विचारलंय. आता भावाचा वशिला लावतात म्हटल्यावर जायला लागणार. बोल. हॅलो. हां विकास बोल, कसा आहेस बाबा? हां येईन मी, पण एक प्रॉमिस करायचं मला, या सेमिस्टरला डिस्टिंक्शन मिळवायचं. हो असं दे ना परीक्षा दूर, प्रॉमिस तर मला आत्ता कर, माझा विश्वास आहे तुझ्यावर. हां बरं बाबा, येईन येईन बस. हां तुला काही हवंय का तिथे? बरं तिच्याशी बोल. बोल. ठीक आहे, मी घेऊन ठेवते, पाठवून देईन. खाणंपिणं नीट करतोयस ना रे, आणि व्यायामाकडे लक्ष हवं बरं का? हां अभ्यास तू करशीलच रे. चल मग ठेव फोन. बाय. विकास तर तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला घाबरतो तो, म्हणजे आदर करतो माझा, पण कायम जवळची अशी तूच वाटतेस त्याला. हे असं आपलंसं करून घेण्याचा गुण आहे ना, तो माईकडून आलाय तुझ्यात. माईची सावलीच आहेस तू. आणि बाबांचा वसा तो तूच चालवतेस ना पुढे? कशा परिस्थितीत माईने बाबांना सांभाळले शेवटपर्यंत. आणि मला तू सांभाळतेस. कसं झालं फंक्शन? फंक्शन छान झालं, तुझ्यासाठी आणलेत मग. त्या ब्युटिफुल, मस्त आहेत. तुला आवडतात ना, म्हणून मुद्दाम घेऊन आले. थँक यू. इतरांसारखी ठेवत नाही का मी तिथे फुलं? मग त्यांची पण घेऊन येत जा ना. महेशजींच्या नव्या कॅसेटचं ओपनिंग होतं ना माझ्या हस्ते आज. कोणी संगीता नावाच्या मुलीला इंट्रोड्यूस केलंय त्याने, आणि आश्चर्य म्हणजे ती आलीच नव्हती फंक्शनला. काहीतरी खायला करून आलो तुझ्यासाठी. नको थोडस. नको नको. करणारच असेल तर कॉफी कर मस्त पैकी. कडक कडक दोघीन करते. आले खे. मी जरा बसते थोडा वेळ. हां नमस्कार. एक मिनिट हां, ताईला देते. किणीकरांचा फोन आहे. हॅलो. नमस्कार. हां बोला. काय काय सांगते? हां म्हणजे काय आनंद झाला ना मला ऐकून. हां हो हो नक्की, प्रश्नच नाही. अगदी अगदी, फक्त जरा आधी सांगा फंक्शन केव्हा आहे ते. हो हो डेफिनेटली. ओके थँक्यू. फिल्म फॅन्स मॅगझिनने वाचकांचा कौल घेतला होता. वाचकांनी माझी निवड केली आहे गायिका दशकाची या किताबासाठी. ओ माय गॉड ताई. थँक्यू. हो नाही पंडित विश्वनाथांना सांगा की ती नक्की गाणार. अरे म्हणजे काय, कित्येक वर्षांनी पंडितजी काम करतायत सुगम संगीतात, नाही का? कोण? संगीताजी आहेत माझ्यासमोरच उभे आहेत. हा नाही काय काय काहीच काळजी नाही. हो मी बघतो सगळं. ओके बाय. संगीताजी आता तुझ्या सेक्रेटरीचा पगार पण तुला मला द्यायला लागेल. अगं सेक्रेटरी बनण्याची सगळी कामं मीच करतोय. मग तुमची कामं मी करेन. हा म्हणजे मूळचा गोंधळ तुला दुप्पट वाढवायचा आहे. हे बघ
संगीताचा पत्ता म्हणून मी माझ्याच घरचा पत्ता दिलाय सगळ्यांना आणि फोन नंबर सुद्धा. पण मग ताईला कुठला नंबर दिला? ताईला नाही, तिला सांगितलं की तुझं कौतुक मी तिच्यापर्यंत पोचवलं. जरा तुझ्याशी बोलायला संकोच करते. तीच येईल खरं म्हणजे तुला भेटायला. काय बोलावलं तर जाल ना? महेशजी, आता पाठवणारच असाल ना तर एखाद्या गुरुकडे पाठवा. खूप शिकायचं आहे मला. मी नुसती आपली गाणीच म्हणत सुटली आहे. अगं, सगळी गाणी हिट झाली आहेत आपली आणि खूप लोक तुझ्याबरोबर काम करायला उत्सुक सुद्धा आहेत. आणि ही तर संधी विनय तू सोडताच कामा नये. कुठली संधी? आयुष्यात कधीतरी येणार आहे आणि तुझ्या आयुष्यात तर केवढी लवकर आले. तुला माहिती आहे पंडित विश्वनाथ कितीतरी वर्षांनी सुगम संगीतात काहीतरी करायचं म्हणत आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की तू त्यांच्यासाठी गावस. रमा काकू, काय ताईची गाडी बाहेर लवकर आलेली दिसते आज. सावकाश, गाडी गरम आहे. ताई लवकर आलीस आज घरी? काय ग, बरं नाही वाटत आहे? नाही, ठीक आहे. वाद झाला का? नाही ग बाई. डोकं झेपून देऊ? काही धाड भरलेली नाहीये मला. प्रत्येक वेळेला असं परकरी पोळीसारखं वागत जाऊ नकोस मला. तू स्वस्तपणे पडू दे जरा. जा तू. हॅलो बन्सी, मी कितीतरी वेळा तुला यापूर्वी सांगितलं, तू परत परत मला फोन करून त्रास देऊ नकोस. त्यांना काय वाटलं विनीताचं गाणं संपलं? नाही, यापेक्षा कमी पैशात होणार नाही म्हणा. तू काय करतोय तिथे? रागवलीस? लहानपणापासूनची तुझी सवय आहे, कोणी काही बोललं रागावलं की झाडाझुडपण जवळ जाऊन बसायचं. विनू, मी उगाच बोलले तुला. आय एम सॉरी, माफ कर ताई. काय होतं, कधी कधी राग येतो स्वतःचाच, कुणावर काढायचं तो? कधी कधी असं वाटतं ना की सगळं आपल्याच मनाप्रमाणे व्हावं. काय झालं ताई? पंडित विश्वनाथ जी गाणं करतायत असं मला बाहेरून कळलं. मला वाटलं होतं ते मलाच बोलवतील. बऱ्याच दिवसापासून मीरेची भजनं गायची इच्छा होती ना माझी, आणि आज दुपारी स्टुडिओत कळलं की गाण्याचं रेकॉर्डिंगही झालं. संगीताने गायली म्हणे गाणी, फार छान गायली म्हणून अरेंजर सांगत होते. माझी मला चीड आली. किती हा मनाचं होते पण अशी. बाबा नेहमी म्हणायचे कलावंतांनी कसं आभाळासारखं असावं, आणि आज मी काय
अगं तुला वेडबीड लागलंय की काय विनया? अगं झालेली रेकॉर्डिंग्स अशी रद्द करता येतात का? ती सुद्धा पंडित विश्वनाथजीने केलेली. तुला एक सांगतो, या त्यांच्या गाण्यामुळे संगीत क्षेत्रामध्ये तुझं केवढं नाव होणार आहे तुला कल्पना आहे? तीच भीती वाटते मला. मला आणखी पुढे जायचं नाहीये, मला माघारी वळायचंय. कधी काळी कुणी एक संगीता होती जी गायची हे सुद्धा लोकांच्या लक्षात नाही राहायला पाहिजे. तुला पुन्हा त्याच कोशात शिरायचंय? मला माझ्या ताईपासून तोडणारी दूर करणारी कीर्ती मला नकोय. पण तुला कसली भीती वाटते? खूप भीती वाटते. तो क्षण ज्या क्षणी तिला हे सगळं कळेल, नाही नाही आपण फसगत केली तिची. बघ संगीता, मी एक साधा कलाकार आहे, फार ज्ञानी वगैरे कोणी नाही, पण मी संगीत जगतो. अगं संगीत ही गोष्टच अशी विलक्षण आहे की ती माणसाला माणसापासून तोडत नाही, घट्ट बांधून ठेवते. ताई, श्रीकांतजींचा फोन. हॅलो हॅलो हॅलो, कट झाला. विनू, वातावरण किती हुरहुर लावणार आहे नाही, एखाद्या अनवट रागासारखं भावतं पण कळत नाही आनंदी आहे की दुःखी आहे. ते ऊन पावसाचा खेळच असतो तो. ताई, मला थोडं सांगायचं होतं तुला. बोल की मग. एक मिनिट. हॅलो, हां श्रीकांतजी बोला. हां हां, अरे वा, फारच छान. शुभेच्छा तुम्हाला या अवॉर्डसाठी. तुमचं म्युझिक गाजतंय सध्या खूप. हां हां, नाही नाही, अवॉर्डची नवलाई नसली तरी ओढ असतेच ना प्रत्येकाला. नॉमिनेशन कोणाकोणाचं झालंय? संगीता, मग तिलाच मिळू दे. ओके बाय. गंमत आहे नाही, राज्य शासनाच्या अवॉर्ड करता 3 नॉमिनेशन्स पैकी 2 आपल्याला आहेत आणि 1 संगीताला. संगीता, आलं की ग आभाळ परत भरून. विनू, हे जरा अतीच होत आहे. हे नेल पॉलिश लावणं वगैरे राहू दे ना गो, मला खरं म्हणजे मेहंदीच काढायची होती. वा, म्हणजे एवढ्यावर भागलं ते नशीब समजायचं का गो? साडी याच रंगाची नेसणारच ना तू कार्यक्रमाला. हे कोणी ठरवलं? दुसरं कोण ठरवणार ताई, मी का? तुझ्या डोक्यात वेगळं होत. नाही नाही नाही, तूच ठरवणार ना, तर मी आपली कपाटात ना कुठली तरी काढून गुंडळून गेले असते ना. विनू, मला जर कधी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला ना, तर मी निळ्या रंगाची मोती कलरची बॉर्डर असलेली साडी नेसणार आहे. नरगिसचा राष्ट्रपती पुरस्कार घेतानाचा फोटो पाहिलाय मी, तेव्हाच ठरवलंय. ठीक आहे ना, छान दिसते नेहमी सारखे. विनू, आज आली असतीस तर काय करू ग? पण तुझ्या बरोबर येत नसले तरी मनाने असेनच ना तुझ्या बरोबर. आणि टीव्हीवर बघेन ना मी लाईव्ह ट्रान्समिशन. बघ नक्की. जगन्नाथ हाक मारतोय, आले आले. निघा. विनया, आमचा छान पैकी लपंडाव चाललाय. म्हणजे मी इथे यायला आणि विनीताची गाडी जायला एक गाठ झालं. खरं तसं ती थोडी घाईघाईतच बाहेर पडली, पण तुम्ही आलात खूप बरं झालं. काय ग? माझं एक काम होतं तुमच्याकडे. एक मिनिट.
ताईच्या या समारंभासाठी मी नाही संगीताने संगीताने एक भेट आणली होती. कार्यक्रम झाल्यावर तुम्ही तिला इथे घेऊन या आणि तुमच्या हाताने द्याल. तू देखील स्वतःच्या हाताने काय संगीता आणि विनीता यांच्या भेटीचा आजचा दिवस फार छान आहे. म्हणजे सगळ्यांच्याच आनंदावर विरजण. संगीता आणि विनीताची भेट घडवून आणण्यासाठी हा छान मुहूर्त निवडलाय तुम्ही. राहू दे, मी तर माझा तिकडे मुहूर्त टळेल. अच्छा देतो मी. रमा काकूंचं हे नेहमीच असत. असू दे ग. येऊ? हो हो या. चल या. छान झाला समारंभ. तू पुरस्कार स्वीकारायला स्टेजवर गेलीस आणि इतकं भरून आलं मला. माई बाबांची खूप आठवण झाली ग. माझे डोळे भरून आले पुरस्कार घेताना. तो समारंभ म्हणजे अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा होता. नाही, आपल्या क्षेत्रातली सगळी जुनी नवी मंडळी अगदी आवर्जून उपस्थित होती. तुमची संगीता तेवढी नव्हती. नाही हो, म्हणजे ती येणार नव्हती ना, येऊ शकणार नव्हती. पण एक आहे, तिने आवर्जून तुमच्यासाठी एक भेट माझ्याकडे दिली. बघा तरी उघडून. अगं मी तुला सांगितलं होतं ना तशीच साडी. काय योगायोगे नाही. शुभशकूनच म्हणायचं ना. हा शुभशकून? हा, म्हणजे दिल्लीला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला जाताना अशीच साडी नेसायची असं ठरवलं होतं ताईने. म्हणजे हे संगीताकडनं शुभचिंतनच म्हणायचं. स्वतः येऊन मला हे द्यायला कमीपणा वाटला का तिला? कमीपणा? छे छे, काहीतरीच काय. उलट तिला तुमच्याविषयी प्रचंड आदर आहे. आदर किंमत सर, मी केलेलं कौतुक स्वीकारायलाही आली नाही ना माझं कौतुक बघायलाही. एक बक्षिसाचं नामांकन काय झालं तर माझी स्पर्धक समजते स्वतःला. स्पर्धा नेहमी बरोबरींच्यात असते विनीता बाई, आणि कितीही झालं तरी शेवटी तुम्ही ज्येष्ठच. मग अशी का वागते माझ्याशी तोऱ्यात? वरा साळसूतपणाचा हे तिचं तिला परत करा. तिला म्हणा अशा 56 साड्या आहेत माझ्याकडे. नाही नाही, ते बरोबर आहे, पण कसं असतं एखाद्याने भेट म्हणून दिलेली वस्तू अशी परत करणं बरी नाही ना. मग तिची जागा तिला दाखवायलाच हवी मला. रमा काकू, हे जुनेर तुम्ही वापरा. ताई असं करू नकोस ताई. अगं देणाऱ्याची काही भावना असते, घेणाऱ्याची काही भावना असते. तू का मध्ये पडतेस रमा काकू? बघा, असं काहीतरी उगाच भलत असेल तर बोलू ना. तुमच्या दोघी उगाच भांडण कशाला? हो दे, नाहीतरी कुठे मोठा लोभ आहे? आणि ती जेवढी मिजाजखोर असेल तर मला तिचं तोंड नाही पाहायचं. नाही असं म्हणू नकोस ताई. अगं मनोमन ती तुला गुरुस्थानी मानते, आणि तू जर तिला अवेरलंस ना तर सावलीतलं हे रोपट खरपून जाईल ग. विनया, खरंच सावलीतलं रोपट राहिली असतं. कधी काळी मी हे बोलले खरी, पण ते आता खरंच करून दाखवणार आहे तुझी ताई. काय बोलते तुम्ही रमा काकू? आता मी सांगते. नको महेशजी, नको ना. विनया, आता खरं काय ते मला एकदा सांगून टाकू दे. काय विनीताजी, तुम्ही जिच्याविषयी अकारण गैरसमज करून घेत आहात ना, ती संगीता खरं म्हणजे तुमचा जीव की प्राण आहे. म्हणजे? म्हणजे असं की तुमची विनया ती माझी संगीता. काय? म्हणजे काय आहे की विनयाच्या गळ्यातला सूर संगीताच्या रूपाने जन्माला आला.
आता मी तुला काय म्हणायचं, विनया की संगीता? जगासाठी तू विनीता आणि मी संगीता, पण तू मात्र माझी ताईच आणि मी तुझी विनी.